एक होती राजा कन्या। श्यामलाल जिवंत आहे मले काऊन नाही सांगितलं? ही क्लिप अवनी पर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे। श्यामलाल ने अवनीच्या फोनवर कसली तरी व्हिडिओ क्लिप पाठवली। तू दररोज सुखरूप वापस घरी यावी ना एवढीच इच्छा आहे माई? माई इच्छा आहे त्या मारे करायला पकडायची। हां भाऊराव तुम्ही काळजी करा, जयराम भोसलेचा बंदोबस्त झाला म्हणून सांगतो। हे तर तुम्ही बदल होता म्हणून तुला बोलवलं मी। उद्या तू दादर चौपाटीला बंदोबस्तासाठी नाही गिरगाव चौपाटीला बंदोबस्तासाठी जायची। मी 4 दिवस दिल्लीला चालले आणि माझ्या गैरहजेरीत स्टेशन इन्चार्ज म्हणून ही जबाबदारी तू पार पाडावीस असं मला वाटतं। मॅडम मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीचा फेरविचार करावा, नाहीतर असं व्हायला नको की मी विश्वास आहे शकू। तुझ्याबद्दल माझ्या मनात कधीच शंका नव्हती आणि तुझ्या निर्णय क्षमतेबद्दल कधीच दुमत सुद्धा नव्हतं। फक्त मला एवढंच वाटतं की तू शांतपणे विचार करून निर्णय घ्यावास। अँड दिस इज माय रिक्वेस्ट टू यू। कारण काय होतं, कामाच्या ठिकाणी नियमांमुळे प्रोटोकॉल्समुळे खूप बंधनं येतात आणि मला ते समजतं, पण नियमांना बांध असावाच लागतो। तो बांध आपल्याला तोडून किंवा ओलांडून जाता येत नाही आणि या गोष्टीचं तुला पूर्णपणे भान आहे याची जाणीव आहे मला। श्रीकांत तू उत्तम ऑफिसर आहेस, पण जरा तुझा इगो कंट्रोल मध्ये ठेवलास ना तर सर्वोत्तम ऑफिसर होशील। आता हे सगळं तुम्हीच बोलताय म्हटल्यावर नो बिलीव मी, यातला एकही शब्द खोटा नाहीये, मनापासून बोलते मी सगळं। हे बघ, तू चंद्रसेन केस मध्ये प्लॅनिंग केलंस ही बाब कितीही खरी असली तरी शेवटी टीम वर्क हे जास्त महत्वाचं असत आणि तिथेच तुझा इगो आड आला। इगो हा माणसापेक्षा मोठा झाला ना की माणसाची प्रगती खुंटते, गोष्टी इतर ठिकाणीच चॅनलाइज व्हायला लागतात आणि नेमकं हेच झालं। श्रीकांत म्हणूनच मला असं वाटतंय की तू ह्या स्टेशनला स्टेशन न समजता घर समजलास ना तर तुझ्या इतकं उत्तम घर सांभाळणारा दुसरा कोणीही नाहीये, खात्री आहे मला। एक्सक्यूज मी, हॅलो, जस्ट अ मिनिट श्रीकांत, बिलीव मी यू आर द बेस्ट। हॅलो, येस वेट अ मिनिट। नाही, तुले ना सांगून समजणार नाही, तुले त्या बाबाची शपथ आहे। ह्याच्यानंतर तू अजिबात त्या श्यामलाच्या भानगडीत पडणार नाही, शपथ आहे तुले त्या बाबाची। अवने तू हे शपथ नाही मोडणार सांगून ठेवते मी तुले, ह्याच्यानंतर तू अशी काही चूक करणार नाही। पचन दे मले स्वप्नाची उलयुषाला।
कालची आजची एक होती राजकन्या। श्यामलालनी आमदीला क्लिप पाठवून नसता घोळ करून ठेवलाय। प्रकरण हाताबाहेर जायच्या आधी मलाच काहीतरी करावं लागणार। श्यामलाल तू खूप मोठी चूक केली आहेस। आय विल नॉट स्पेअर यू। हावने आता काही विचार करू नकोस, वचन ने मले। सरांचा मेसेज आला असेल का? अवने तुला शपथ या शब्दाचा अर्थ समजते ना? तू फोन घाल चुलीत आधी। तू त्या मोबाईल कडे काय बघून राहिली सारखं सारखं? तुला माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे का तो मोबाईल? आधी मी काय बोलून राहिली ना त्याच्याकडे लक्ष दे। माय ऐकून तर घे मा, कशालाही शपथ। कारण शपथ घेतली ना तरच ती अपाऊन मागे फिरन। जेव्हा जेव्हा तुझ्या मनात असा अवसान घटके विचार येईल ना, तेव्हा तेव्हा ही अशपथ तुला मागे खेचल। अवने घे तुझ्या बाबाची शपथ, कायच्या नंतर तू असा काही विचार करणार नाही। माय यावेळी तरी मा ऐकून घे ना। ऐकू गावली, अगं आई काय म्हणते ते ऐक। मामा तुम्ही बी असं बोलाल। नाही तू आता एक शब्द बोलणार नाही, लक्षात ठेव। तू आता फक्त तोंड उघडशील ना ते शपथ घ्यासाठी। ह्या टायमाला मी तो काही ऐकणार नाही। बस झालं तुझ्या, खूप झालं आता। बर माय मी ऐकते, तू सगळं ऐकते, पण मला मेसेज तरी बघून दे ना। कोणाचा मेसेज आहे ते बी माहित नाही, कामाचं असेल तर का? कारण काही संपत नाही, कधी हे कारण तर कधी ते कारण। तुला ना माझ्या बोलण्याची काही किंमतच नाही। आवने मी मेली ना तरी तुला काही फरक पडणार नाही। काही झालं तरी वहिनी काळजी करू नका। हे बघा अवनी तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार। शांत व्हा। बाप्पा हा तर अननोन नंबर आहे, कुणाचा असेल हा नंबर? देतो फोन इकडे। आओ माय आज तिकडे आधी तू। माय आवने शपथ घे बाबांची, घे म्हणते ना शपथ आधी। ठीक आहे माय, मी घेते शपथ। यापुढं मी कोणाच्या बी नाही, श्यामलालच्या मन। ठीक आहे, यापुढं मी श्यामलालच्या प्रकरणात लक्ष नाही घालणार। एक होती राजकन्या, एक होती राजकन्या। सोनू माझ्यासोबत डिनरला येशील? मघाशी फोनवर मी तुमच्याशीच बोलले होते ना। आता तो मी वेगळा होतो आणि आत्ताचा जो आहे तो वेगळा आहे। काय आज अचानक सॉरी एकदम खुश? अगं खुशीत म्हणजे काय विचारू नकोस, असं वाटतंय सगळ्या सोसायटीला पेढे वाटावेत एवढा खुश आहे। तू एक काम कर, तू आठ लोकल आपल्याला जायचंय। अहो पण मी भात केलाय तुमच्यासाठी। त्याचा उद्या फोडणीचा भात कर बस। अगं अशी बघतेस काय माझ्याकडे? रेडी रेडी हो, पटापट पटापट। बरं आवडते चला। मी तुला शेवटचं सांगून राहिली,
त्या श्यामलाचा विषय आजपासून घरात नाही निघाला पाहिजे. तुले त्या जीवाची पर्वा नसं नवने, पण मले हाय तुले ना माया बोलण्याची काही किंमतच नाही आवने. मी मेली ना तरी तुला काही फरक पडणार नाही. अंधाराची बेट बेटा, तुझ्यासाठी तुझे वडील काय होते हे मला चांगलं माहिती आहे. तुला राग येत असेल माझा, पण बेटा नाईलाज होता माझा. कर्तव्य आणि जबाबदारी यात अडकून गेलो होतो ग अवनी. पण एक सांगतो, तू ही सगळी खटपट करत होतीस तेव्हा मला जयरामला मी दिलेलं वचन आठवलं आणि ते मी कधीही मोडू शकत नाही. आजही तो मला दिवस आठवतो, मी आणि जयराम दोघे एकत्र होतो. आमच्या एरियातली पोरं आहेत ना, खूप हुशार आहेत, ती कोडं घालतात. आता तुझी हुशारी बघूया, तुला एक कोडं घालतो. एक हत्ती असतो, एक सफरचंद असतो. आता हत्ती सफरचंद का खात नाही सांग, बघू तुझी हुशारी. नाही अरे सोपं आहे, ते सफरचंद आहे ना ते खोटं असत. आता अजून एक सांगतो, आता हत्ती आहे सफरचंद पण आहे, तरी हत्ती सफरचंद खात नाही का सांग. अरे आता हत्ती खोटं आहे एवढं कळत नाही तुला. देणारी मॅड. अरे जयराम, हे जयराम, अरे तू असं गप्प का एकटाच काय बसलायस, कसला विचार करतोयस, तुझ्या डोक्यावर काय ओझ पडले का, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे सगळं. हो ठीक आहे, काय ठीक आहे. अरे मी एवढे इकडे विनोद करतोय, तू एकदाही म्हणाला नाही शाब्बास मान्या. हा बरोबर, तुझी गाडी आहे ना ट्रॅकवर नाही, ती ट्रॅकवर आणायला पाहिजे. हा बरोबर आहे, माझी गाडी आज ट्रॅकवर नाही अस्वस्थ वाटतंय, सतत काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. बरोबर, एक काम करूया आपण, गरमागरम चहा पिऊया, तुला बरं वाटेल. चल चल, माझ्यानंतर माझ्या कुटुंबाची काळजी घेशील तू. जयराम काय बोलतोयस तू, तुला अर्थ कळतो का त्याचा, कोणी काही बोललं का तुला? तू माझा मित्र आहेस ना. हो मग मला एक वचन दे. मित्रा अरे तू बोल, तुझ्यासाठी जान असेल. माझ्यानंतर माझ्या कुटुंबाची काळजी तू घ्यायची, चैत्याची, माझ्या राजकन्याची. स्वभावानं खूप हट्टी आहे ती, एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली, निर्णयापासून ढळत नाही ती कधी. पण तितकीच कोड आहे, तितकीच साधी आहे, लघवी आहे माझी पूर. त्या सगळ्यांची काळजी घेशील? वचन हो. तू म्हणतोयस ना वचन, दिलं वचन. तुझ्या कुटुंबाची, तुझ्या राजकन्याची, तुझ्या चैतूची मी काळजी घेईन. त्यातूनच पाय वाट सारा प्रवास दूरचा धर काजव्याचे ओट दर्या उसळेल जेव्हा शिडाहून मोठी लाट त्याच काळो खाला लाव एक पहाट चिती. अवनी बेटा. मामा
हे बघ बेटा, शांत हो, रडू नकोस, माझ्याकडे बघ, आवनी बेटा वर बघ, रडू नकोस. रडण्यानं मन कमकुवत होत असं मी कधीही म्हणणार नाही, पण नुसत्या रडण्यानं प्रश्न पुसले जात नाही आणि नशीब धुतलं जात नाही. हा कदाचित रडण्यानं मन हलकं होत असेल, पण विचारांची वाट आहे ना ती निसरडी होते. म्हणून म्हणतो शांत हो, रडू नकोस, आयुष्याचा सामना कर. आणि तू एकटी नाहीयेस, मी आहे, जागीरदार सर आहेत. अवनी, अगं जागीरदार सर मोठ्या पदावर असले ना तरी जयराम जितका जवळ होता ना त्यांच्या, तितकीच जवळ तू आहेस. जयराम जसा माझ्या जवळचा होता ना, तसाच जागीरदारांच्या जवळ जयराम होता. ते तुला काहीही होऊ देणार नाहीत, भले एक वेळ मी नसेल पण जागीरदार सर तुझ्या पाठीशी उभे राहतील. हे बघ बाळा, ते तुझ्यात आहे ना, जयरामला शोधतायत. म्हणून म्हणतो बिलकुल काळजी करू नकोस, शांत सो, मीही निघतो आता. होता शूरवीर राजा, त्याची राजकन्या धीट, राजा सांगून राहिला एक नवखीच गोष्ट. अंधाराचे बेट आहे, त्यातूनच पाय वाट, सारा प्रवास दूरचा धर, काजव्याचे बोट. दर्या उसळेल जेव्हा शिडाहून मोठी लाट, त्याच काळो खाला लाव एक पहाटेची तीट. सर, तुम्ही सांगितलं नाही या क्लिपचं काय करू. अशा परिस्थितीत काय करायचं यासाठी मी तुला हायर केलं आणि तूच मला विचारतोयस. इडियट, डिलीट कर ते क्लिप आधी. सर करेक्ट आहे तुमचं, पण ते करून काही होणार नाही. का नाही होणार? सर आता पुरत्या ही क्लिप मी डिलीट करेन, पण उद्या श्यामलालनी ही क्लिप परत पाठवली तर गडबड होईल म्हणून म्हणतोय. म्हणजे मलाच काहीतरी करायला हवं. मी काहीतरी नाही, मी सांगेन तुला कधी काय करायचं ते. सगळ्यात आधी अवनीला भेटणं गरजेचं आहे. हा संकेत सर, बोला. हा डॉक्टर कॉन्स्टेबल, अगं एक निरोप द्यायचा होता तुला. एक मिनिट, मी तुला डिस्टर्ब नाही ना करते? नाही नाही सर. म्हणजे असा डायरेक्ट फोन केला मी तुला? नाही नाही सर, ठीक आहे. उलट मगाशी मीच फोन ठेवला ना अचानक, त्याबद्दल सॉरी. अगं नाही नाही, काहीच हरकत नाही. मी ना एका वेगळ्या कामासाठी फोन केलाय तुला. काय काम आहे सर, बोला ना. उद्या जागीरदार सरांनी तुला लवकर बोलावले.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.